अमरावतीत विभागीय पदवीधर निवडणूक मतमोजणीला सकाळपासून जी आहे ती सुरुवात झालेली आहे. भाजपचे उमेदवार रणजितदादा पाटील तसेच काँग्रेसचे उमेदवार किरज लिंगाळे हे यांच्यात कुस्तीची लढत आहे आणि 28 टेबलवरती जी आहे ती मतमोजणीची व्यवस्था त्या ठिकाणी आहे. 340 अधिकारी कर्मचारी मतमोजणी सहभागी झालेले आहेत. भाजपाचे रणजित पाटील आणि काँग्रेसचे धीरज लिंगाळे यांची चुरशीची लढाई त्या ठिकाणी होती आहे. त्याच आलेल्या माहितीच्या आधारे यात जे आहेत ते 73 मते जे आहेत ते अवैध ठरण्यात आले आहेत. आणि सगळ्यात जास्त पाहायला गेलं तर अकोला जिल्ह्यात ते अवैध ठरण्यात आलेले आहेत. अकोला जिल्ह्यात जे आहे ते 34 मतं अवैध ठरण्यात आलेले आहेत. मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आणि काँग्रेस या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे. त्या ठिकाणी जे आहे ते रणजितदादा पाटील तिसऱ्यांदा जे आहेत ते रिंगणात आहेत आणि भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जल्लोष करताना दिसत आहेत. रणजितदादा तिसऱ्यांदा निवडून येतील असा ठाम विश्वास भाजप कार्यकर्ते करत आहेत. प्रज्योत पहाडे, द बेस्ट थिंग नीट, अमरावती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.